आरक्षणावर काही दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे. नेमका कशा प्रकारे मराठा आरक्षणावर निर्णय होणार आहे पाहूया या रिपोर्टमधून. मराठा आरक्षणासाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यामुळे आता आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. तर मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याकरता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. याकडे अब्दुल सत्तारांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान महोदय शिर्डीला येणार, मला वाटतं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्याशी हितगुज करणारे, त्यांच्याशी चर्चा करणारे आणि चर्चा करून देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आपल्याकडे मराठ्याची आहे, त्याची आपण गुजरात पाहिलं तर पटेल समाजाची. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याकरता राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मोठा भाऊ मराठा असेल तर छोटा भाऊ ओबीसी आहे, त्यामुळे सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी असं आवाहन अब्दुल सत्तारांनी केलंय. तर राज्य सरकारनं गेल्या 40 दिवसात काय केलं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. सरकारनंच 30 दिवसांची मुदत मागितली होती, पण मनोज जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. तरीही सरकारनं फक्त चालढकल केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. समाज आज आरक्षणासाठी लागतोय, त्याला एकच पर्याय 50% आरक्षणाची मर्यादा आणि जे राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडलेली आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, तोच एक पर्याय आहे, सगळ्यांना न्याय मिळू शकतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारही गांभीर्यानं पावलं उचलतंय, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.